नेवासा तालुक्यातील कुकाना येथे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले. गरिबांच्या घरातही योजनेमुळे गॅस दिसावा आणि धुरापासून मुक्ती मिळावी या उद्देशाने केंद्राच्या वतीने ही योजना राबवण्यात येत असल्याचं यावेळी लोखंडे म्हणाले. नेवासा तालुक्यातील कुकाना येथे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले. या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमुळे गरिबांच्या घरातील चुलीचा धूर बंद होणार असून महिलांचा सन्मान यामुळे आता वाढणार आहे, असे प्रतिपादन खासदार लोखंडे यांनी कुकाना येथे केलंय. या योजनेमुळे गरिबांना नाममात्र शुल्कात गॅस मिळाला, यामुळे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोठा लाभ होणार असल्याचे खासदार लोखंडे यांनी सांगितलंय. चुलीवर जायचे ते त्यांना चुलीवरून मुक्त करण्यासाठी मोदी सरकारने जो 2000 रुपये आपल्याला लागणारा गॅसला पैसे आहे त्याला सबसिडी रुपी जे पैसे मिळणार आहे त्याच्यातून कट करून प्रत्येक महिलेच्या नावाने गॅस कनेक्शन देण्याची भूमिका ठेवली. आज 2 कोटी लोकांच्या महिलांच्या नावावर कनेक्शन देण्यात आलं. कुकाने ग्रामपंचायत मध्ये आपण हे आता शुभारंभ करून गॅस देत आहे, परंतु महिलांना सन्मान देऊन या ठिकाणी महिलांना जे चुलीपासून संरक्षण देऊन महिलांचा वेळ मुलांवर आणि त्या कुटुंबावर खर्च जर झाले तर कुटुंब सुखी होईल या भूमिकेने दिलेल्या आहेत. असेल तरी त्याला 4 ते 5 लाख रुपये जिल्हा बँकेचं कर्ज असेल, राष्ट्रीयकृत बँकेचं कर्ज असेल, असं हे 5 लाख रुपयाची कर्ज मुख्यमंत्र्यांनी करावं ही मागणी आम्ही उद्धव साहेबांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे, तरच आपल्या शेतकऱ्याला दिलासा मिळणार आहे. 1.5 लाखापर्यंत आपले शेतकरी अनेक आहेत ज्यांनी 10 लाख 20 लाख 15 लाख 1.5 लाखाच्या वरती पीक कर्ज घेतलेलं आहे, परंतु या ठिकाणी ते आपण कर्जामध्ये 2016 अटीमध्ये आपण बसत नाही, 17 ह्याच्यामध्ये बसत. तर या कार्यक्रमावेळी शिवसेनेचे जिल्हा नेते अशोकराव थोरे, रामदासजी गोलार, तालुका प्रमुख रावसाहेब कावरे, बाळासाहेब पवार, नितीन जगताप, सरपंच उज्ज्वला भोसले, द्वारका सरोदे, उपसरपंच भाऊसाहेब फोलाने, दौलत देशमुख, जालिंदर सरोदे, भारत गरड, कारभारी गोरडे, बाळासाहेब कचरे, मच्छिंद्र भोसले आणि लाभार्थी महिला तसेच गॅस वितरण कंपनीचे महाले आणि साळवे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सोमनाथ कचरे, माय न्यूज, नेवासा.